मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. आज मी बोलणार आहे सर्कस सिनेमाच्या बारेमध्ये. सर्कस सिनेमा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. तर आपण जेवढे बी चाहते आहे या सिनेमा बघणारे, ज्यांना रोहित शेट्टीचा पिक्चर आवडत आहे, जे रोहित शेट्टीचे फॅन आहेत, त्याच्या सिनेमाचे फॅन आहेत, आणि त्याचे पिक्चर बघायला जे व्याकुळ आहेत, त्या सगळ्यांनी हा सिनेमा बघायला जावा. कारण का हा सिनेमा मी बघून आलेलो आहे. ते पण किती रुपयाच्या तिकिटामध्ये माहिती आहे का तुम्हाला? मी सांगणार नाही, तुम्ही जाऊन थिएटरमध्ये घेवा आणि तुम्ही चित्रपट बघा. हा चित्रपट मी फर्स्ट शो बघून आलो आहे, पण मी तुम्हाला या चित्रीचा भाव सांगणार नाही का? तुम्हाला स्वतः जाऊन तो थिएटरमध्ये बघायला लागेल. आणि मल्टिप्लेक्समध्ये जावा, कारण मल्टिप्लेक्समध्ये पिक्चर तुम्हाला खूप बघायला आवडेल. कारण रोहितचा हा पिक्चर आपल्याला एक दिवाळी आणि ईद आणि आपला तो न्यू इयरसारखा चित्रपट आहे त्याचा. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप धूमधडाका, लाईट्स, सगळं तुम्हाला चकाचोन असं बघायला भेटेल. एखादा सण चालला असं तुम्हाला चित्रपटामध्ये बघताना वाटणार. आणि आपला सिद्धार्थ जाधव पण त्याच्यामध्ये बघायला भेटणार तुम्हाला. आणि पूजा हेगडे, आता पूजा हेगडे आणि सिद्धार्थ जाधव तुम्हाला वाटेल मराठी सिनेमा आहे, मराठी सिनेमा नाही सर्कस आहे. पूजा हेगडे ही मराठी असली तरी पण तिची कॅटेगरी ए कॅटेगरीची ती हिरोईन आहे. आणि आपला जो सिद्धार्थ जाधव आहे तो मराठी सिनेमामधला हिरो आहे, त्याच्यासाठी सोनाली कुलकर्णीच बरोबर आहे. खरं तर सिद्धार्थ जाधवने मराठी सिनेमामध्ये जे काम केलेलं आहे ते मराठी सिनेमाचा हिरो आहे. हिंदीमध्ये तो फक्त रोहित शेट्टीचा हिरो आहे, आणि रोहित शेट्टीच्या पिक्चरमध्ये फक्त साईड हिरो आहे तो. तो काय मेन हिरो नाही आहे. त्याच्यामध्ये आहे रणवीर सिंग, मल्टी स्टार सुपरस्टार, जो पूजा हेगडे बरं टक्करमध्ये आहे. आणि तो जो सिद्धार्थ जाधव आहे तो आपला, तो फक्त साईडला येतो, हे हसतो आणि जातो. एवढं त्याचं काम आहे पिक्चरमध्ये. तर तुम्हाला जर आवडला असेल तो पिक्चर तर बघा तुम्ही जाऊन, आणि सिद्धार्थ जाधवला पण बघा. आणि आठवण करा, ही आपली मराठी पोरगी आहे आणि ती पूजा हेगडे आहे. तिला पहिला चान्स कोणी दिलेला तुम्हाला माहिती आहे? तो पिक्चर आलेला मोहिनजोदडो, त्याच्यामध्ये ती आलेली होती. आणि तिने तेव्हापासून आजपर्यंत तिने स्वतःचा करिअर एवढा जबरदस्त समळलेला आहे. तुम्ही जर बघितलं असेल ती साऊथमध्ये जाऊन पण त्या पोरीने त्यांची भाषा शिकून तिथे पिक्चर करते ती. आणि तिचे आत्ता किती पिक्चर चाललेले आहेत, तर ती किती मेहनती आणि किती ती हे. आपले लोक फक्त आपल्याच मुंबईमध्ये राहून आणि आपल्याच बॉलिवूडमध्ये राहून जातात कामाला, आणि ते ही फक्त एवढंसं कॉमेडी करतात आणि साईडला जातात. हे मोठे मोठे रोहित शेट्टी लोकांच्या पाया पडतात, असे यांची औकात आहे. तुम्ही हा चित्रपट बघा, आपले दोन तीन मराठी ॲक्टर तुम्हाला त्यामध्ये दिसतील. तेवढं फक्त तुम्ही मनोरंजन करा आणि आपले पैसे जेवढे घालवले त्याचा विचार करा. पण हा चित्रपट आता चांगला धमाकेदार आहे. पिक्चरमध्ये थोडेसे वेगळे वेगळे सीन आहेत, ते तुम्हाला आवडतील नाही आवडतील, मला तर आवडले नाही, तुम्हाला आवडतील. कारण तुम्ही बघणारे लई लॉजिकमध्ये बघणार नाही, तुम्हाला काय तुम्ही असे चित्रपट बघून येणार. म्हणून मी चित्रपट पुन्हा बघतो तेव्हा तुम्हाला सांगतो हा चित्रपट चांगला आहे का खराब आहे. पण हा चित्रपट चांगला आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता. पण हा चित्रपटामध्ये सगळी हिस्टोरी गडबडलेली आहे. पहिल्याच्या अंगूर पिक्चर आलेला त्या पिक्चरची कॉपी आहे. पण ह्या चित्रपटामध्ये त्या रणवीरची इडेचाली ॲक्टिंग बघा. आणि ते दोन दोन इडे पण हे करणारे, त्याची ॲक्टिंग बघा. आणि त्याबरोबर तो चुचा आहे तो उवारण शर्मा, त्याची पण इडेपणा बघा. आणि त्याच्यानंतर सिद्धार्थ जाधवचा पण इडेपणा बघा. आणि सगळे ते गोलमालमधले लोक येऊन एक एक तुम्हाला 10-10 मिनटं येऊन येऊन एंटरटेन करतील, काही नाही का इडेपणा ते बघा. आणि रोहित शेट्टीच्या पिक्चरचा मजा घ्या. तर काय या चित्रपटामध्ये रोहित शेट्टी आहे म्हणून हा चित्रपट आहे. पण सगळं त्याच्या ते आता या पिक्चर नाही चालला तर लोक त्याच्यावरच बॉन्ड फोडतील की रोहित शेट्टीचा पिक्चर आहे, रोहित शेट्टीने पिक्चर बनवलेला असा म्हणून हा पिक्चर असा आहे. पण तो रणवीर सिंगला तर बघा, येतो ढांडण 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 नाचतो, काय 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 इडेचाले करतो, आणि एक बार मूछ लावून येतो, एक बार इथे जातो, एक बार तिथे जातो. तुम्हाला चित्रपट आवडला तर आपल्या पूजा हेगडेसाठी पिक्चर बघा. का पूजा हेगडे सगळ्यात चांगले ॲक्टर आहे. आणि ती दुसरी एक आहे ती हिरोईन, तिचं तर काय, ती येते अशी करते आणि गाणे गाते आणि नाचते आणि जाते. जॅकलिन फर्नांडिस तिचं नाव आहे. तिला काय, ती अशी करते. त्याच्यामध्ये पूजा हेगडे तुम्हाला असे वाटेल काय बोलतात ते तुलसीसारखी दिसते. ती तुलसीसारखी ॲक्टिंग करते त्यामध्ये, एकदम देवीसारखी दिसते. तुम्ही या चित्रपटामध्ये बघितला तर ती तुम्हाला दिसेल. तर तुम्ही या चित्रपटामध्ये तेवढी तिलाच बघा आणि सिद्धार्थ जाधवला पण बघा. कारण सिद्धार्थ जाधव फक्त या बॉलिवूडमध्ये फक्त एक विदूषकाचं असं काम करतो आणि निघून जातो.
आणि आता ती वाट बघेन की पूजा हेगडे कधी मराठी चित्रपटामध्ये येईल आणि तिच्याबद्दल कधी चित्रपट करेन. आता त्या त्याला तेवढंच काम आहे, तिला तिथं बॉलिवूडमधून टॉलिवूडमध्ये पण गेली, साऊथ इंडस्ट्रीमध्ये तिचा एक पिक्चरचा किती पैसे घेत असेल ती, 1 करोडच्यावरती, आणि मराठीमध्ये 5 करोडमध्ये पण पिक्चर बनत नाही. तर तुम्ही विचार करा, पूजा हेगडे आता सोनाली कुलकर्णीवर त्याला काम करायला सुरू करा काही, आणि अजून 2-3 मराठी हिरोईन आहेत तेवढेच, मराठी इंडस्ट्रीला पण बनवा. आता तो रितेश देशमुखला ॲड लागला आहे, ॲड लागला आहे, ॲड लागला आहे, ॲड लागला आहे. ते फक्त मराठी पोरांना ॲड लावायला बसलाय, आणि त्यांना कामधंदे द्या, त्यांना रस्ते दाखवा, असे पिक्चर बघून ॲड लागले, ॲड लागले. त्या सलमान खान, बरं त्या सलमान खानला पण ॲड लागलं आणि त्याला पण ॲड लागलं आहे, आणि दारू दाखवा. काय तुम्ही मराठी लोकांना शिकवणार आहे, हेच शिकवणार आहे? अरे मराठी पोरांना चांगला रस्ता दाखवा. पोरी, मराठी पोरी किती चांगले चांगले कामं करतात. एक पोरीचं नाव आहे ते मी सांगणार नाही, ती एवढं चांगलं काम करते. मराठी चॅनलला बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, असेच नवीन नवीन चित्रपटाचे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. नमस्कार मित्रांनो, आज मी बोलणार आहे सर्कस सिनेमाच्या बारेमध्ये. सर्कस सिनेमा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे, तर आपण जेवढे बी चाहते आहे या सिनेमा बघणारे, ज्यांना रोहित शेट्टीचा पिक्चर आवडत आहे, जे रोहित शेट्टीचे फॅन आहेत, त्याच्या सिनेमाचे फॅन आहेत, आणि त्याचे पिक्चर बघायला जे व्याकुळ आहेत, त्या सगळ्यांनी हा सिनेमा बघायला जावा. कारण का हा सिनेमा मी बघून आलेलो आहे, ते पण किती रुपयाच्या तिकिटामध्ये माहिती का तुम्हाला? मी सांगणार नाही, तुम्ही जाऊन थिएटरमध्ये घ्यावा आणि तुम्ही चित्रपट बघा. हा चित्रपट मी फर्स्ट शो बघून आलो आहे, पण मी तुम्हाला या तिचा भाव सांगणार नाही का, तुम्हाला स्वतः जाऊन तो थिएटरमध्ये बघायला लागेल. आणि मल्टीप्लेक्समध्ये जावा, कारण मल्टीप्लेक्समध्ये पिक्चर तुम्हाला खूप बघायला आवडेल. कारण रोहितचा हा पिक्चर आपल्याला एक दिवाळी आणि ईद आणि आपला तो न्यू इयरसारखा चित्रपट आहे त्याचा. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप धूमधडाका, लाईट्स, सगळं तुम्हाला चकाचोन असं बघायला भेटेल. एकंदर सण चालला असं तुम्हाला चित्रपटामध्ये बघताना वाटणार. आणि आपला सिद्धार्थ जाधव पण त्याच्यामध्ये बघायला भेटणार तुम्हाला. आणि पूजा हेगडे, आता पूजा हेगडे आणि सिद्धार्थ जाधव, तुम्हाला वाटेल मराठी सिनेमा आहे, मराठी सिनेमा नाही सर्कस आहे. पूजा हेगडे ही मराठी असली तरी पण तिची कॅटेगरी ए कॅटेगरीची ती हिरोईन आहे. आणि आपला जो सिद्धार्थ जाधव आहे तो मराठी सिनेमामधला हिरो आहे, त्याच्यासाठी सोनाली कुलकर्णीच बरोबर आहे. खरं तर सिद्धार्थ जाधवने मराठी सिनेमामध्ये जे काम केलेलं आहे ते मराठी सिनेमाचा हिरो आहे. हिंदीमध्ये तो फक्त रोहित शेट्टीचा हिरो आहे, आणि रोहित शेट्टीच्या पिक्चरमध्ये फक्त साईड हिरो आहे तो. तो काय मेन हिरो नाही आहे. त्याच्यामध्ये आहे रणवीर सिंग, मल्टी स्टार सुपरस्टार, जो पूजा हेगडे बरं टक्करमध्ये आहे. आणि तो जो सिद्धार्थ जाधव आहे तो आपला, तो फक्त साईडला येतो, हे हसतो आणि जातो. एवढं त्याचं काम आहे पिक्चरमध्ये. तर तुम्हाला जर आवडला असेल तो पिक्चर तर बघा तुम्ही जाऊन, आणि सिद्धार्थ जाधवला पण बघा. आणि आठवण करा, ही आपली मराठी पोरगी आहे आणि ती पूजा हेगडे आहे. तिला पहिला चान्स कोणी दिलेला तुम्हाला माहिती आहे? तो पिक्चर आलेला मोहिनजोदडो, त्याच्यामध्ये ती आलेली होती. आणि तिने तेव्हापासून आजपर्यंत तिने स्वतःचा करिअर एवढा जबरदस्त समळलेला आहे. तुम्ही जर बघितलं असेल, ती साऊथमध्ये जाऊन पण त्या पोरीने त्यांची भाषा शिकून तिथे पिक्चर करते ती. आणि तिचे आत्ता किती पिक्चर चाललेले आहेत, तर ती किती मेहनती आणि किती ती हे. आपले लोक फक्त आपल्याच मुंबईमध्ये राहून आणि आपल्याच बॉलिवूडमध्ये राहून जातात कामाला, आणि ते ही फक्त एवढंसं कॉमेडी करतात आणि साईडला जातात. हे मोठे मोठे रोहित शेट्टी लोकांच्या पाया पडतात, असे यांची औकात आहे. तुम्ही हा चित्रपट बघा, आपले 2-3 मराठी ॲक्टर तुम्हाला त्यामध्ये दिसतील. तेवढं फक्त तुम्ही मनोरंजन करा आणि आपले पैसे जेवढे घालवले त्याचा विचार करा. पण हा चित्रपट आता चांगला धमाकेदार आहे. पिक्चरमध्ये थोडेसे वेगळे वेगळे सीन आहेत, ते तुम्हाला आवडतील नाही आवडतील, मला तर आवडले नाही, तुम्हाला आवडतील, कारण तुम्ही बघणारे लई लॉजिकमध्ये बघणार नाही. तुम्हाला काय, तुम्ही असे चित्रपट बघून येणार म्हणून मी चित्रपट पुन्हा बघतो तेव्हा तुम्हाला सांगतो हा चित्रपट चांगला आहे का खराब आहे. पण हा चित्रपट चांगला आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता. पण हा चित्रपटामध्ये सगळी हिस्टोरी गडबडलेली आहे. पहिल्या ज्या अंगूर पिक्चर आलेला त्या पिक्चरची कॉपी आहे. पण ह्या चित्रपटामध्ये त्या रणवीरची इडेचाली ॲक्टिंग बघा, आणि ते दोन इडे पण हे करणारे त्याची ॲक्टिंग बघा. आणि त्याबरोबर तो चुचा आहे तो उवारण शर्मा, त्याची पण इडेपणा बघा. आणि त्याच्यानंतर सिद्धार्थ जाधवचा पण इडेपणा बघा.
आणि सगळे ते गोलमालमधले लोक येऊन एक एक तुम्हाला 10-10 मिनटं येऊन येऊन एंटरटेन करतील, काही नाही काय एडेपणा, ते बघा आणि रोहित शेट्टीच्या पिक्चरचा मजा घ्या. तर काय चित्रपटामध्ये रोहित शेट्टी आहे म्हणून हा चित्रपट आहे, पण सगळं त्याच्या ते आता या पिक्चर नाही चालला तर लोक त्याच्यावरच बॉन्ड फोडतील की रोहित शेट्टीचा पिक्चर आहे, रोहित शेट्टीने पिक्चर बनवलेला असा म्हणून हा पिक्चर असा आहे. पण तो रणवीर सिंगला तर बघा, येतो ढांडण 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 नाचतो, काय 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 इडेचाले करतो, आणि एक बार मूस लावून येतो, एक बार इथे जातो, एक बार तिथे जातो. तुम्हाला चित्रपट आवडला तर आपल्या पूजा हेगडेसाठी पिक्चर बघा, का पूजा हेगडे सगळ्यात चांगले ॲक्टर आहे. आणि ती दुसरी एक आहे ती हिरोईन, तिचं तर काय, ती येते अशी करते आणि गाणे गाते आणि नाचते आणि जाते. जॅकलिन फर्नांडिस तिचं नाव आहे, तिला काय ती अशी करते. त्याच्यामध्ये पूजा हेगडे तुम्हाला असे वाटेल काय बोलतात ते तुलसी तुलसीसारखी दिसते, ती तुलसीसारखी ॲक्टिंग करते, त्यामध्ये एकदम देवीसारखी दिसते. तुम्ही या चित्रपटामध्ये बघितला तर ती तुम्हाला दिसेल, तर तुम्ही या चित्रपटामध्ये तेवढी तिलाच बघा. आणि सिद्धार्थ जाधवला पण बघा, का सिद्धार्थ जाधव फक्त या बॉलिवूडमध्ये फक्त एक विदूषकाचं असं काम करतो आणि निघून जातो. आणि आता ती वाट बघेन की पूजा हेगडे कधी मराठी चित्रपटामध्ये येईल आणि तिच्याबद्दल कधी चित्रपट करेल. आता त्याला तेवढंच काम आहे, तिला तिथं बॉलिवूडमधून टॉलिवूडमध्ये पण गेली, साऊथ इंडस्ट्रीमध्ये तिचा एक पिक्चरचा किती पैसे घेत असेल ती, 1 करोडच्या वरती, आणि मराठीमध्ये 5 करोडमध्ये पण पिक्चर बनत नाही. तर तुम्ही विचार करा, पूजा हेगडे आता सोनाली कुलकर्णीवर त्याला काम करायला सुरू करा काही, आणि अजून 2-3 मराठी हिरोईन तेवढेच मराठी इंडस्ट्रीला पण बनवा. आता तो रितेश देशमुखला यड लागलाय, यड लागलाय, यड लागलाय, यड लागलाय, ते फक्त मराठी पोरांना यड लावायला बसलाय. आणि त्यांना कामधंदे द्या, त्यांना रस्ते दाखवा, असे पिक्चर बघून यड लागले, यड लागले. त्या सलमान खान बरं, त्या सलमान खानला पण यड लागलं आणि त्याला पण यड लागलं आहे. आणि दारू दाखवा काय तुम्ही मराठी लोकांना शिकवणार आहे, हेच शिकवणार आहे. अरे मराठी पोरांना चांगला रस्ता दाखवा. पोरी मराठी पोरी किती चांगले चांगले कामं करतात, एक पोरीचं नाव आहे ते मी सांगणार नाही, ती एवढं चांगलं काम करते. मराठी चॅनलला बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, असेच नवीन नवीन चित्रपटाचे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. नमस्कार.